कारण भाजपवाल्यांनी आम्हाला राष्ट्रवादीनं परोर गेले म्हणून सोडलं. आता त्यांना कशी काय राष्ट्रवादी गोड वाटते, गोड अशी साखरेसारखी गोड वाटते. हा मला एक त्या ठिकाणी म्हणून का भाजपवर कोणाचा विश्वास राहिला नाही आहे. आज काका पुतण्याला फोडलं, शिवसैनिकांना फोडलं. नाही आता ते दोघांनी त्याच वेळेस एकत्र यायला पाहिजे होतं असं मी बाईली दिली होती त्याच वेळेस, बरं का? पण ते नाही जमलं त्यांना, शक्य नाही झालं. पण आता मात्र काय माहीत नाही ते येतील का नाही येतील ते ह्या दोघांनाच. पण आता उद्धव साहेबांचं काय म्हणणं आहे, राज साहेबांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. चाहत्या लोकांची मागणी ती आहे, परंतु या दोघांचं पण काय म्हणणं आहे ते पाहावं लागेल. घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये नवीन अशी माहिती येते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित यावं, अनेक ठिकाणी बॅनर्स लावले, लोकांची तशी इच्छा काय तुम्हाला शक्यता वाटते? नाही ठीक आहे, ते ठाकरेच दोन्ही पण ठाकरे परिवारातलेच आहे, परंतु लोकांची इच्छा असेल. पण आता उद्धव साहेबांचं काय म्हणणं आहे, राज साहेबांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. चाहत्या लोकांची मागणी ती आहे, परंतु या दोघांचं पण काय म्हणणं आहे ते पाहावं लागेल. काय वाटतं भविष्यामध्ये राजकारणात काही होऊ, राजकारणात काही होऊ शकतं असं कोणी असं कोणाला वाटलं का की राष्ट्रवादी फुटून भाजपमध्ये जाईल? कारण भाजपवाल्यांनी आम्हाला राष्ट्रवादीनं परोर गेले म्हणून सोडलं. आता त्यांना कशी काय राष्ट्रवादी गोड वाटते, गोड अशी साखरेसारखी गोड वाटते. कशी साखरेसारखी गोड वाटते त्यांना आता. आणि जे काही 70,000 कोटीचा घोटाळा प्रधानमंत्र्यांनी काढला, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की 70,000 कोटीचा घोटाळा राष्ट्रवादी केला, आता ते त्याच प्रधानमंत्र्यांनी कसं काय यांना घेतलं? हा मला एक त्या ठिकाणी म्हणून का भाजपवर कोणाचा विश्वास राहिला नाही आहे. आज काका पुतण्याला फोडलं, शिवसैनिकांना फोडलं, आणि त्याचप्रमाणे सगळीकडे चाललं. आता नितीश कुमारना फोडत आहेत ते, म्हणजे फक्त फोडतोडचं राजकारण ते आवडलं नाही. नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं फोडतोडचं राजकारण हे योग्य नाही, लोकांना आवडत नाही. बरं, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्या इतिहासात अध्याय लिहिला जाईल, सगळ्यांना भारी पडतील लोक. नाही आता ते दोघं एकत्र आल्यानंतरचीच गोष्ट आहे. पण भारी पडतील, भारी तर पडू शकतं असं काही नाही, परंतु लोक दोघं एकत्र आले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी ते त्यांचं असं म्हणणं आहे दोघांचं. आदित्य साहेबांचं नेहमीच असं होतं, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, मराठी माणसासाठी एकत्र यावं, असं तुम्हाला काय वाटतं एकत्र यावं दोन्ही ठाकरे? नाही आता मी तर शिवसेनेचा नेता आहे उद्धव साहेबांच्या गटाचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नेता असल्यामुळे मी तसं काही बोलू शकत नाही. आमचे प्रमुख माननीय उद्धवजी आहेत ते सांगतील याच्यावर. पण तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे, ज्येष्ठ नेते, या दोघांसोबत दोन्ही सोबत तुम्ही काम केलेलं आहे? हो, काम केलेलं आहे मी. तुम्हाला असं काय वाटतं दोघांनी एकत्र यावं असं? नाही आता ते दोघांनी त्याच वेळेस एकत्र यायला पाहिजे होतं असं मी बाईली दिली होती त्याच वेळेस, बरं का? पण ते नाही जमलं त्यांना, शक्य नाही झालं. पण आता मात्र काय माहीत नाही ते येतील का नाही येतील ते ह्या दोघांनाच. पण आले तर महाराष्ट्रात भारी राजकारण होईल, प्रश्नच येत नाही. तर दुसरी गोष्ट अशी की बावनकुळे उद्धव ठाकरेसोबत फक्त चारच लोक राहतील, किंचित सेना असं म्हटलेलं तुम्हाला. म्हणजे चार कोणकोण राहतील बावनकुळे? नाही, चार कोणकोण राहतील म्हणा, त्यांनाच विचारा ना. बावनकुळेनं म्हणा की उद्धव साहेबांसमोर चारच लोक राहतील, ते कोण राहतील इतकं तरी सांगावं. पण बावनकुळेनं म्हणा तुम्हीसुद्धा आता जाणारच आहात, कारण सगळ्या देशातल्या राज्याचे प्रमुख बदलत आहेत, त्यामुळे बावनकुळेंनासुद्धा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आता फार मोठी चर्चा सुरू आहे की पंकजा मुंडे हे नाराज आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा बातम्या तुम्ही बघितलेल्या आहेत, तर त्या काँग्रेसच्या संपर्कात आहेत, सोनिया गांधीसोबत त्यांची भेट होईल. मी मागे तुम्ही माझी एकदा बाईट घेतली होती, मी त्यांना सांगितलं की पंकजाताई जर आमच्या शिवसेनेमध्ये आला ते एक आमच्या कुटुंबातल्याच आहे, तर ते खूपच चांगलं, कारण उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना बहीण मानलेलं आहे, तर त्यामुळे तसं काही प्रश्न आहे. मुंडेसाहेबांचं नातं मातोश्रीशी खूप क्लोज होतं, त्यामुळे मातोश्री मुंडे साहेबांच्या कुटुंबाला कधीच दूर करणार नाही. ते काँग्रेसमध्ये संपर्क? नाही नाही, ते शक्य नाही आहे, ते आपल्या विचाराशीच बरोबर येऊ शकतात. म्हणजे शिवसेना असेल किंवा अजून बाकी काय असेल तर शिवसेनेसोबत येऊ शकतात, येऊ शकतात. काँग्रेससोबत कधी जाणार नाही त्या. मुख्यमंत्र्यांच्या अंगावर काही आमदार धावून गेला असे चर्चा सुरू, मारामारी? म्हणजे दोन आमदारांनी मारामारी केली, आपण जिथे होऊ ना तिथला पश्चिमचा आमदारसुद्धा त्या ठिकाणी मारामारीमध्ये होता आहे, लोकसत्ता दैनिकात आलेला आहे. आणि तिथे त्यांनी तिकडचा तो भरत शेठ गोगावले इकडे दोघांनी मारामारी केली. पण त्या दोघांचं मला अभिनंदन करतो मी की मारामारी करून तुम्ही एक मागणी केलेली आहे की जे मागे मंत्री होते त्यांना काढा आणि आता आम्हाला करा. मग त्याच्यामध्ये हे बाकी आपले दोन गद्दार आपले जे पाच मंत्री त्या ठिकाणी काढा म्हणून सांगितलं होतं केंद्र सरकारने, यांनी काढलंच नाही. म्हणून या पाच मंत्र्यांना त्या ठिकाणी काढताना हे दोन मंत्री आपले इथले पण जातात, त्यामुळे यांना पण असं वाटतं की आपल्याला ते मंत्रिपद मिळू शकतं. भरत गोगावले आणि संजय शिरसाट दोघांची मारामारी झाली ते पेपरला आलेलं आहे.
त्यांच्या मारामारीमध्ये तुम्ही फार खुश होऊ लागले? मी खुश म्हणजे आहे अहो, त्यांचा मारामारी पण अजून काय काय होतं, कारण त्यांनी शिवसेना फोडली ना, बाळासाहेबांची शिवसेना फोडली, उद्धवसाहेबांना दूर म्हणजे हटकून त्यांनी काय काय बोलले, आणि त्यांना सोडून ज्या उद्धवसाहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलं, ज्या उद्धवसाहेबांनी त्यांना मोठं केलं, त्यांच्या अगेन्स्ट गेले हे कोणालाच पटलं नाही. त्याच्यावर तुम्ही खुश आहात ना? म्हणून आता हे यांचं व्हायला लागलं ना असं, ते उद्धवसाहेबांनी ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं तर आता इकडे त्यांना परमेश्वर बरोबर करतो. एक विषय असा आहे की तुम्ही नेहमी तळतळाट व्यक्त केलेला आहे, लागणार. आज संकष्टी चतुर्थी आहे, निश्चित गणपतीच्या मंदिरात तिथंच उभे आपण, आणि निश्चितच पावन गणपती हा फक्त उद्धवसाहेबांना पावन होईल, बाकी कोणालाच नाही. म्हणून तो तळतळाट त्यांना असा लागेल ना की ते आता तडफडायला लागले. ज्यावेळेस अजितदादा आले तिथे, अजितदादा आल्यानंतर मग ते सगळेच असं करून त्या ठिकाणी त्यांना एकदम त्रस्त झाले ते, आणि या मारामारी होणारच आहे. अजितदादा गेल्यामुळं तुमचा पण फुटलेला शिवसेनेचं महत्त्व कमी झालं? कमी झालं. आता ते आता काही दिवसाचे मुख्यमंत्री घटनाबाई मुख्यमंत्र्यांना कोणी विचारणार पण काही सांगतो. किती दिवसाचे मुख्यमंत्री झाले? काही दिवसाचे. आऊटघटकेचेच. कारण ते त्यांनी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना धोका दिला, म्हणजे शिवसेना धोका. शिवसेनेला ज्यांनी धोका दिला ते आई जगदंबा कधी त्यांना माफ करत नाही, ही आत्तापर्यंतची त्या ठिकाणी घडलेली कहाणी आहे. विनायक राऊत असं म्हटले की त्यांनी दावाच केला आहे, कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे 8 ते 10 आहेत. ते असतील पण ते रोज आम्हाला आता त्रस्त झाले, ते आता कोणाला तरी पकडतीलच ना, कोणी मला पकडतील, कोणी विनायक राऊत पकडतील, कोणी संजय राऊत साहेबांना पकडतील, कोणी अनिल देसाईने पकडतील, हे पकडापकडी चालूच होईल. तुम्हाला कोणी पकडलं जिल्ह्यातले? ते फक्त फोन करतात, मग काय. किती जण? तुम्हाला भाजपकडून ऑफर होती? कोण भाजप? मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मजबूत आहे. तुमच्यासोबतही संपर्क झालेला? ते त्यांनाही वाटतं की यांनी यावं आमच्याकडे, यांनी हे आलं तर आमची जागा सोपी होऊन जाईल वगैरे वगैरे. तुम्हाला बोलले कोणी? बोलतात ना ते गावातले काही रिकामटेकडे लोक, त्यांनी ते सांगत असतात ते, पण असं शक्य नाही आहे. त्यांना माहिती आहे की बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक चंद्रकांत खैरे तो कधी उद्धवसाहेबांना सोडून जाणार नाही. ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाहेर पडले, अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे साहेबांचं आणि खैरे साहेबांचं खूप क्लोज रिलेशन्स आहे, तर ते एखाद्या वेळेस ते तिकडे जातील. पण मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असं म्हणे, बाळासाहेबांनी जो आदेश दिला तो आदेश मी त्यांनी पाळणारा शिवसैनिक आहे, म्हणजे उद्धवसाहेबांचा आदेश मी कायम पाळणार. भाजपचा संपर्क केला होता? ते नेहमीच करतात. या म्हण ऑफर कशाला जायचं? ऑफर दिली होती तुम्हाला? नाही, ऑफर कधी पण केली तर काय फायदा त्यांचा? आता त्यांच्याचमध्ये काय होतं पहा, ऑफर केली. 150 जागापेक्षा भाजप लोकसभेत जिंकू शकत नाही हे लिहून घ्या माझं वाक्य. तुम्हाला ऑफर आली होती? फायदा काय त्याचा? आली होती का? पण फायदा काय त्याचा? आली होती का? होऊ शकत नाही. त्यांना माहिती हा कडवट शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा उगाच दोन गोष्टी आपल्याला बोलून देईल, एखाद वेळेस मारामारी करेल, तो असा कसा बोलला म्हणून मी त्यांच्याला काही भाव देत नाही. बावनकुळेंनी उद्धव ठाकरेवर असा आरोप केला की पेन नसलेला, फेसबुकवर राहणारा, मंत्रालयात न जाणारा, निर्णय न घेणारा सीएम म्हणून उद्धव ठाकरे. बावनकुळेला मी सांगतो की बावनकुळेचे तुम्ही आता तुम्हीसुद्धा तुमचं गाठोडं बांधून टाका, कारण 5 राज्याचे राज्यप्रमुख बदलले यांनी, आता तुमची पण गत 30 होणार आहे, म्हणून तुम्ही आता जास्त बडबड करू नका, कधी ना कधी उद्धवसाहेबांच्या श्रेणी तुम्हाला यावं लागेल. ओके, ठीक आहे ना सर? हां ठीक, ओके.